शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अग्रगण्य संस्था असलेल्या नरहे मानाजी नगर येथील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या नवव्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं. यंदाचा जीवनगौरव पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम यांना जाहीर करण्यात आला. तरी प्राचार्य डॉ सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल नरहे येथे होणाऱ्या कार्यक्रमात रामदासभाई कदम यांना हा पुरस्कार देण्यात आला. संस्थेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट शार्दूल जाधवर यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या श्रीवर्धन शाखेचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते संपन्न झालं. यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय अवजड मंत्री अनंत गीते, आमदार अबू आझमी, माजी उद्योग मंत्री सुभाष देसाई, माजी खासदार हुसेन दलवाई, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील हे उपस्थित होते. यावेळी आपल्या भाषणात बोलताना शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीवरती भाष्य केलंय. आज 28 ऑक्टोबर 2023 रोजी खेड शहर काकड आरतीने दुमदुमून गेलं. शहरातील मंदिरांमधून आता त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत रोज पहाटे काकड आरतीचे स्वर ऐकायला मिळणार आहे. खेड तालुक्यामध्ये पूर्वापार असलेली ही परंपरा आजही मोठ्या उत्साहाने जपली जाते. खेड ब्राह्मणआळी येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिरात अनेक भाविक काकड आरतीसाठी जमलेले पाहायला मिळाले. दापोली येथील सुनील रिजवूड यांच्या गॅरेजमध्ये दुरुस्तीकरता आणून ठेवलेल्या दुचाकीमध्ये साप आढळून आलाय. त्यानंतर सर्पमित्र सुरेश खानविलकर यांना याची माहिती देण्यात आली असता सुरेश खानविलकर यांनी सापाला मोठ्या शिताफीने पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. तरी सर्व नागरिकांना आपली गाडी आता पार्क करून ठेवली असेल तर सावधानता बाळगावी असं आवाहन त्यांच्यातर्फे करण्यात आलंय. मेरी मिट्टी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश या अभियानाअंतर्गत महाराष्ट्रातील विविध गावांमधून मातीचे अमृत कलश जमा करण्यात आले. हे कलश घेऊन आलेल्या 881 स्वयंसेवकांची अमृत कलश यात्रा विशेष रेल्वे 27 ऑक्टोबर 2023 रोजी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकामधून राजधानी नवी दिल्लीकडे मार्गस्थ झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या विशेष रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला.